टूरटूरच्याच दौऱ्यांमध्ये त्यांनी एकदा मला प्रपोज केलं. अच्छा. मी म्हटलंय मला नाही लग्न करायचंय, म्हणजे आता लग्नच नाही करायचंय. लग्न माझं वनिता समाजात झालं. अच्छा. पण त्या आतल्या हॉल पासून बाहेरचं गार्डन, बाहेरच्या मेन गेट पासून मेयर बंगल्यापर्यंत लाईन लागली. काय सांगतेस? अगं ती रात्री 11 पर्यंत लाईनच संपे ना. अगं माझं लग्न 87 मध्ये झालं, तेव्हा मला विजयला राहायला घरच नव्हतं. आम्ही ऍक्च्युअली जेव्हा हनीमूनला गेलो होतो नेपाळला, त्यावेळेला विजयचे मित्र मुंबईत आमच्याकरता घर शोधत होते. परत येऊ तर राहायचं कुठे हा प्रश्न होता. आम्ही सायन हॉस्पिटलला सिस्टोस्कोपी केली. 16 जानेवारीला त्यांनी परत बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की हे कन्फर्म्ड आहे, मॅलिग्नंट कॅन्सर. मार्च मध्ये त्याला परत ना अशी ब्लॅक वॉमिट झाली. मग ब्रेन स्कॅन, मग MRI, मग त्या ब्रेन मध्ये ट्युमर आहे हे कळलं. रे, आमचं जे मेडिक्लेम होतं त्या कंपनीने मला क्लेम द्यायला रिफ्यूज केलं. फेब्रुवारी मध्ये मी क्लेम टाकला होता, त्यांनी मार्च मध्ये आमची पॉलिसी कॅन्सलच केली. नमस्कार मंडळी, मी पद्मश्री विजय कदम. कांचन अधिकारी यांच्या बातो बातो मे या पॉडकास्टमध्ये त्यांनी मला बोलवलं होतं. आमच्या दोघींच्या अगदी मनमुराद गप्पा झाल्या. माझे पती विजय कदम यांच्या आठवणींना आम्ही उजाळा दिला. तर हा पॉडकास्ट बघायला विसरू नका आणि बातो बातो मे या पॉडकास्टला शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी कांचन अधिकारी. बातो बातो मे या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत युट्यूब पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज आपल्याकडे एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की जी अभिनेत्री पण आहे, प्लस लेखिका पण आहे, आणि तिचे यजमान जे आहेत ते ज्येष्ठ अभिनेतेही आहेत. मंडळी, चला तर मग स्वागत करूया पद्मश्री जोशी कदम यांचं. नमस्कार पद्मश्री. नमस्कार. इतकी औपचारिक ओळख ही मला वाटतं कॅमेरा समोरच होती आपली. मंडळी, तुम्हाला खरं सांगायचं तर माझी आणि पद्मश्रीची ओळख जी आहे ना ती कमीत कमी 40 वर्षांपूर्वीची आहे. मला वाटतं आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा अरविंदांचं पिक्चर काय चुकलं. बरोबर आहे. अरविंदांड तेव्हा पहिल्यांदा ऍज अ दिग्दर्शक त्यांनी पाऊल टाकलेलं होतं आणि विजय कदम जे तुझे पती, सो त्यांनी माझं नाव तिथे रिकमेंड केलेलं होतं. आणि मंडळी, मी आज जी तुमच्या समोर कांचन अधिकारी म्हणून इथे बसलेली आहे त्यालाही कारण माझा मित्र, जवळचा मित्र असं मी म्हणेन, विजय कदमच आहे. कारण की माझं जेव्हा पहिलं नाटक जे आहे व्यावसायिक ते मला विजय कदममुळे मिळालं. पळापळा कोण पुढे पळे तो आत्मनाम मिंडे दिग्दर्शक होते. बरोबर. सो एनिवेज, आपण आता आपल्या गप्पांना सुरुवात करूया. सो 40 वर्षांपूर्वीचा तो ग्लोरियस ग्लॅमरस काळ होता. आणि मला अजूनही आठवतंय की 31 डिसेंबरला तुमच्या इथे मकरंद सोसायटी, बरोबर, मकरंद सोसायटी वरती पार्टी होती. आणि 31 डिसेंबर आपण अशा एकदम तारुण्याने रसरसलेल्या मसमुसले आणि बाकी काही व्यसन नसल्यामुळे डान्स एक पॅशन होतं आपल्याला ते. आणि मला अजूनही आठवतं तेव्हा कोणतरी एक साऊथचा कोरिओग्राफर आला होता आणि तेव्हा चक्क मंडळी मी साडी नेसलेली होती. मला आता ते पण काहीतरी वाटतंय की 31ला मी साडी, त्यावेळेला ना काही ड्रेसअप होण्याची जी कन्सेप्ट होती ती आपल्या मुलींना साड्याच होत्या. साड्या आपण कधी शॉर्ट ड्रेसेस वगैरे तो जमानाच नव्हता तसा. मिनी मायक्रो मिनी कधीच नाही. आधी आता तर लोखंडवाल्यामध्ये साधी एक राऊंड मारली तरी सुद्धा मायक्रो मिनी मिनी स्पॅगेटी टॉप्स वगैरे शॉर्ट्स वगैरे हे इट हॅज बिकम व्हेरी कॉमन. 40 वर्षाचा काळही त्याला गेलेला आहे. आय थिंक तेव्हा विजयी पण होता मला वाटतं त्या पार्टीमध्ये आपल्या बरोबर. सो आज आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर माझा मित्र विजय कदम आणि पद्मश्री यांच्या काही आठवणींना आपण उजाळा देणार आहोत. मंडळी, खरंच सांगते तुम्हाला, आम्ही हा एपिसोड विजय असतानाच आम्ही करणार होतो, परंतु काही कारणास्तव तो राहून गेलेला होता. आणि आज पद्मश्री मी तुझे अत्यंत आभार मानते कारण की मला त्या सगळ्या आठवणी मला खरंच परत जागृत करायच्या होत्या. आणि थँक्यू दॅट यू केम. एवढी फॉर्मॅलिटी नाही का, आपलं घरच्यासारखं आहे. आय नो. सो आपण त्या पार्टीपासून सुरुवात करूया. तसंच अरविंद लाडांच्या पिक्चरच्या वेळेला भेटलेलोच होतो आपण. आणि मला अजूनही आठवते की तुमचं जे टूरटूरच्या वेळची जी जाहिरात होती त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं, विजयला पद्मश्री मिळाली आणि पद्मश्रीचा विजय झाला. पुरुषची कन्सेप्ट सगळी. सो मला त्याच्याविषयी जरा सांग की म्हणजे तुमची ओळख कशी काय झाली. ऍक्च्युअली झालं कसं
विजयचं आणि माझं ना सायमल्टेनियसली दोन नाटकं चालू होती. त्यांचं रथचक्र चालू होतं, माझं अश्वमेध चालू होतं, आणि दोन्ही नाटकं मुंबई आणि पुण्यामध्ये तुफान चाललेली होती. त्यामुळे आम्ही असे क्रॉस व्हायचं एकमेकांना की आमचं पुण्याला झालं की त्यांचं मुंबईत असायचं, आम्ही मुंबईला आलो की त्यांचं पुण्यात. आणि बहुतेक करून बालगंधर्वला आपण वरती राहायचो रात्री, तिथे भेटी व्हायच्या. पण तिथे माझी तेव्हा ओळख नव्हती, त्याला येता जाताना फक्त मी बघितलं होतं. मग त्याच्यानंतर भावनाबाईंनी दुसरं नाटक काढलं चिसौका चंपा गोवेकर, त्याच्यात विजय होता. मग तिथे त्या तालमीमध्ये माझी पहिल्यांदा त्याच्याशी ओळख. अच्छा, मी टुरटूर समजून बस. नाही नाही नाही, 81 सालची माझी ओळख आहे त्याची. टुरटूर तर मी केलं किती, 84 मध्ये. अच्छा अच्छा. 81 मध्ये किती प्रयोग केलेले चंपा गोवेकर? चंपा गोवेकरचे जास्त नाही झाले, 75 प्रयोग झाले. तरी 75 झाले. आणि अश्वमेधचे तर मी केले 300 प्रयोग. आणि अश्वमेध कोणाचं होतं, म्हणजे कुठल्या संस्थेचं? नाट्यसुमन, भावनाबाई. अच्छा, भावना, भावनाबाई नाट्यसुमन. नाट्यसुमननीच चंपा गोवेकर काढलं होतं. त्यामुळे त्याच्यात ती टीम ऑब्व्हियसली तीच परत येते ना. तसं त्याच्यामध्ये किती जण होते त्या चंपा गोवेकर मध्ये, लक्षा होता, विजय कदम, विजय साळवी, सुरेश टाकळे, बाळ कर्वे, श्रीकांत मुघे, दया डोंगरे, ते विचारू नको अशी फौज होती त्याच्यामध्ये. आणि दोन रोल करायचा विजय, फर्स्ट ऍक्ट मध्ये एका टेलरचा रोल करायचा आणि सेकंड ऍक्ट मध्ये वकील, असे दोन रोल होते. तेव्हा ओळख झाली, तेव्हा जराशी ओळख झाली. मग पुढे जुळलं कसं? अगं काय किस्सा काय, टुरटूर केलं आम्ही. टुरटूरच्या वेळेला पण मजा अशी झाली की माझी तालीमच नाही घेतली टुरटूरची. अच्छा. मला पूर्वी कॅसेट दिल्या, ऑडिओ कॅसेट त्यावेळेला व्हायच्या, ही कॅसेट ऐक आणि पाठांतर कर, कारण लक्ष खूप बिझी होता. आणि तू त्या नाटकामध्ये एकटीच मुलगी, एकटी मुलगी, आणि हे सगळे मोकाट सुटलेले ऍडिशन करणारे लोक. आणि त्या कॅसेट जी होती ती अगदी सुरुवातीच्या प्रयोगांची रेकॉर्डेड होती, त्यामुळे त्याच्यात ऍडिशन काही नव्हत्या. मग ती, आणि मग मी शेवटी विजयला म्हटलं की बाबा लक्षा बिझी आहे, तर तू तरी माझी तालीम घे. मग तो घरी येऊन, मग आम्ही दोघं डायलॉगची रिहर्सल वगैरे करायचो, त्यामुळे तो घरचं घरी येणं जाणं त्याचं जेव्हा सुरू झालं. आणि बेसिकली मंडळी तिचे आई वडील, तुझे आई वडिलांच्या बद्दल सांग, कारण की ते माझे वडील म्हणजे आजीपासून सुरुवात करायची. तर माझी आजी विमल गैसास त्यावेळेला त्यांनी म्हणजे मोग रांगणेकरांबरोबर, ज्योत्स्ना भोळे, आणखीन आचार्य अत्रे यांच्या सगळ्यांबरोबर कामं केली. बालगंधर्व नाटक कंपनीमध्ये होती, तिथेच माझे वडील पण गंधर्व नाटक कंपनीत होते, तिथे माझ्या आजीची आणि वडिलांची ओळख झाली. आणि मग माझ्या आजीला वडील आवडले, मग त्यांनी तिने काहीतरी निरोप घेऊन घरी पाठवलं, मग ते घरी आले आणि त्यांना माझी आई आवडली, मग त्यांचं लव्ह मॅरेज आई वडिलांचं. आणि मग नंतर बाबूजींनी आणि रमेश काकामे, रमेश देव, हे दोघं जण पार्टनर होते, आणि त्यांनी मराठी व्यावसायिक खूप नाटकांचं प्रोडक्शन केलं. काही नाटकं आठवतात? हो, अर्थातच अकुलेना नावाचं नाटक, अकुलेना होतं, सीमाताईने काम केलं होतं. म्हणजे 3-4 वर्षाची असल्यापासून फॅमिली फ्रेंडशिप आहे आमची. तर अकुलीना होतं, त्याच्या आधी माझा कोण म्हणू मी म्हणून नाटक होतं, ते केलं होतं. मग त्याच्यानंतर त्यांनी प्रभाकर पेंढारकरांचं मिलन नावाचं एक नाटक केलं होतं, आणि मग वेट अंटिल डार्क वरती एक नाटक लिहिलं होतं आव्हान म्हणून, ते केलं. त्याच्यात मी काम करत होते आणि अलंकार पण त्याच्यात काम करायचं. घराणंच आमचं कलावंतांचं, माझी आई म्युझिक घेऊन एम ए होती, त्यामुळे सगळ्या गाण्यांच्या चाली बिली ती लावणार. माझे वडील लेखक होते, त्यामुळे ती लिखाण करायचे. माझी आजी लेखिका होती, माझी मावशी क्लासिकल डान्सर आहे, मी गोपी कृष्णकडे शिकली होती, तिने पण म्हणजे कट्यार काळजात घुसली ओरिजिनल कास्टमध्ये माझ्या मावशीने काम केलं. आणि मंडळी तुमच्या ह्याच्यासाठी सांगते की पल्लवी जोशी, पद्मश्री जोशी आणि अलंकार जोशी तेव्हाचा अमिताभ बच्चनच्याशी नॉट घालवलेला तो मास्टर अलंकार, हे तिघांनी भावंड आणि सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अगदी खूप नाव कमवलेलं आहे. सो अशा तऱ्हेने तुझी आणि विजयची ते टुरटूरमध्ये ओळख झाली. त्यानंतर टुरटूरच्याच दौऱ्यांमध्ये त्यांनी एकदा मला प्रपोज केलं. अच्छा. मी म्हटलं मला नाही लग्न करायचं, म्हणजे आता लग्नच नाही करायचंय एवढ्यात. मग परत काही काळ गेला, मग परत त्यांनी मला प्रपोज केलं सेकंड टाइम. मी म्हंटल की नाही रे, आपण मित्र आहोत ना, मग मैत्री संपते लग्न झालं. एक अँगल वेगळा, अँगल वेगळा होतो ते. मग अधिकाराची भावना आणि ते सगळ्या गोष्टी येतात, नको रे लग्न नको करूया असं. मग त्याच्यानंतर 86 मध्ये विच्छा आलं
विच्छा माझी पुरी करा. तर मला म्हटलं शिवाजी मंदिरला माझा प्रयोग आहे, रात्री तू बघायला आहे. म्हटलं मी काय तमाशा बघायला येणार नाही. त्यावेळेला कन्सेप्ट नव्हती ग, कन्सेप्ट नव्हती, पण लोककलेमध्ये त्याचं नाव म्हणजे तो अतिशय वरच्या दर्जाचा होता. हो, लोककले मला सांगितलं की तुझ्या डोक्यात जो काही तमाशाचं चित्र आहे तसं हा नाहीये, हे लोकनाट्य आहे, वेगळा प्रकार बघायला. मग मला मी म्हटलं मला येईन, रात्रीचा प्रयोग आहे, 11-11:30 नाटक संपेल, मला घरी सोडलं पाहिजे तू येऊन. म्हणजे सोडतो ये बघायला. म्हणजे शिवाजी मंदिरला गेले, पहिल्या अंकातली त्याची बतावणी बघितली आणि त्यांनी म्हणजे खलास कलिजा खलास खलास. आणि मग नाटक संपल्यावर त्यांनी मला घरी सोडलं. त्यावेळेला मी त्याला म्हटलं की तुझ्या नाटकाचं टायटल आहे तेच मी तुला विचारलं तर काय करशील. अरे वा, असं एकदम पोएटिक वगैरे ना. तो ना शाळा दोनदा नकार पचवला होता ना. म्हणलं विचार करून सांगतो. हो, एकदम असा फुल. तेव्हा त्याने भाव खाल्ला. भाव खाल्ला. आणि मग 86 च्या 31 डिसेंबरला आम्ही फॅमिली सगळी गेलो होतो पुण्याला न्यू इयर करता. अलंकार, पल्लवी, आणखीन अरुण दातेंचा मुलगा अतुल, रवी काकांचा मुलगा रवी दातेंचा मुलगा समीर, आणि आम्ही सगळे तिथे. विजय पण होता तिथे रात्री 12 वाजता. तो मला म्हणाला जेव्हा हॅपी न्यू इयर सगळ्यांना विश केलं ना, तेव्हा मला म्हणला आता इथून सगळी पुढची वर्ष आपली. क्या बात है. त्याने पण पोएटिकल केलं. नाही मला नंतर त्यांनी सांगितलं की तो ना जरा थोडस भविष्य ज्योतिषी हे मानणारा होता. मला म्हणला मला कोणीतरी सांगितलं होतं 86 मध्ये लग्नाचा निर्णय घेऊ नको. अच्छा, म्हणून ते 86 संपलं आता. आता आपण घेऊ शकतो. 12 वाजून गेले, 87 सुरू झालं ना. अच्छा, आता आपण मग आम्ही 1 तारखेला जेव्हा परत आलो तोपर्यंत, आणि अलंकार पल्लवी तिथे होते त्यामुळे त्यांना मी सांगितलं की मी याच्याशी लग्न करते. पण घरी कोणालाच माहित नव्हतं. मग घरी आल्यावर मला म्हणाला की मी येतो घरी भेटायला. बाबूजींना भेटायला आला आणि काय त्याची जी काही बोबडी वळली ती बाबूजींना सांगताना मला पण माहित नाही ना की मी म्हणजे आम्ही दोघांनी असं ठरवलंय तर तुमची परवानगी आहे का वगैरे. तर बाबू म्हणले की अच्छा ठीक आहे. पण नाही मला आईला भेटवायला घेऊन जायचंय, हिला घेऊन जाऊ का. तर मग बाबूजींना म्हटले हा घेऊन जा, तू आल्यावर आपण बोलूया वगैरे असं. थोडं जरा त्याला टेन्शन. आम्ही गेलो दादरला, त्याची आई राहायची दादरला गेलो, त्याने आईची भेट वगैरे करून मग मला परत आणल्यावरती मला म्हटला तुला बाबूजींनी कोण नाही सांगितलंय मला. मग परत आल्यावर त्यांनी विचारलं की तुम्ही मला काही उत्तर नाही दिलं. तो अरे मी नाही म्हणणार असतो तो सोडला असतं ना तुझ्यावर तुझ्या आईला भेटायला. स्वभावाने अतिशय भोळा भाबडा होता. खूप भाबडा होता, खूप भावना प्रधान होता, खूप इमोशनल होता. आणि म्हणजे असं ना असं देणारा होता. आपलं ते सगळं युगच वेगळं होतं. मैत्री केली की म्हणजे मनापासून, अगदी मनापासून नेसूचं सोडून देईल इतका दिलदार होता तो. खरंच खरंच. आणि मग लग्न कुठे झालं? लग्न माझं वनिता समाजमध्ये झालं. अच्छा, 87 च्या जून मध्ये. आणि पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे आपल्या हॉलमध्येच आम्ही लग्न सकाळचे विधी पण आणि रिसेप्शन पण तिथेच केलं. कधी पाऊस पडू शकतो बाहेर गार्डन मध्ये असं. पण त्या आतल्या हॉल पासून बाहेरचं गार्डन, बाहेरच्या मेन गेट पासून मेयर बंगल्यापर्यंत लाईन लागली. काय सांगतेस? अगो ती रात्री 11 पर्यंत लाईनच संपे ना. काय सांगते? ते वनिता समाजची माणसं येऊन ना बेल मारत होते. हो आता संपवा. हो संपवा रिसेप्शन आणि लाईन लागलेली. मग शेवटी माझा चुलत भाऊ होता, त्यांनी त्याला म्हणजे गपरा तुला दिसतंय ना लोक भेटायला आले, कसं संपवू रिसेप्शन. आणि भेटायला आले ना वरती मला मेयर बंगल्यापर्यंत. म्हणजे काय झालं? मी आणि विजय जी उभे ना रिसेप्शनला 6 वाजले तर ते 11 पर्यंत आम्हाला बसायला नाही ना, घोटभर पाणी प्यायला कोणीतरी मागून असं द्यायला. माझे असे ना हसूर हसूर गाल दुखायला लागले. ते आणि सगळे लवकर आटप किती लाईन. अरे एक माणूस जर तासभर लाईनीत उभा आहे मला भेटायला, मी 5 मिनिटात कशी कटवू त्याला? बोललं तर पाहिजे तो. आणि नंतर तर मला आठवतच नव्हतं कोण कोण येऊन गेले. मग व्हिडिओ कॅसेट्स केल्या 3 कॅसेट जेव्हा आम्ही घरी बघायला बसलो, अरे हा पण येऊन गेला, अरे हा पण आला होता. म्हणजे असं झालं, इतकं गाजलं ते ना. पण मग त्याच्यानंतर मग त्यांच्या घरी गेल्यानंतर तू जोशी ते कदम असं काही? ऍक्च्युली खूप अँटी क्लायमॅक्स झाला. काहीही कोणालाही प्रॉब्लेम नाही. अच्छा, कुणालाही प्रॉब्लेम नाही, त्याच्या आईलाही नाही. त्यांनी सांगितलं आईला, तो म्हटला तुला आई म्हणते तुला आवडली आहे ना. पण नॉनव्हेज बनवणं वगैरे असं काही? नॉनव्हेज मी खात होतेच पहिल्यापासून, पण बनवणं बनवता येत नव्हतं मला. पण माझं लग्न ठरलं ज्यावेळेला, त्यावेळेला मी म्हणजे साखरपुडा झाल्यानंतर मी दादरला आईंकडे जाऊन बसायची.
अच्छा, हा दौऱ्यावर असायचा सतत ग. तुरतुरचे तुरतूर काय म्हणते विच्छाचे दौरे चालू असायचे, जोरात होतं, खूपच जोरात चालू होतं. मी जाऊन बसायची, मी मासे कसे बनवले, हे कसं बनवलं, ते कसं बनवलं, असं त्या मला शिकवायचे. मी जे काही मी नॉनव्हेज शिकते मी त्यांच्याकडे शिकते. आणि विजयचे किती भावंड म्हणजे घरामध्ये? ते तिघ सख्खे भाऊ. अच्छा. सगळ्यात मोठा भाऊ जो होता तो शिपवर होता, विद्याधर त्याचं नाव. दुसरा भाऊ विनोद, ते ग्लॅक्सो मध्ये होते. अच्छा. आणि हा धाकटा, सख्खी बहीण नाही. अच्छा. आणि आमचं लग्न 87 मध्ये झालं. 89 मध्ये सगळ्यात मोठे दीर माझे गेले, ते शिपवरतीच होते आणि त्यांना तिथे कार्डियाक अरेस्ट, त्यामुळे 89 मध्ये ते गेले. ओके. अच्छा. मग नंतर हे दोघंच भावंड. ओके. मग तुम्ही या इथे शिफ्ट कधी झालात? अंधेरीला. अगं माझं लग्न 87 मध्ये झालं तेव्हा मला विजयला राहायला घरच नव्हतं. आणि ते गव्हर्नमेंटची 10% ची स्कीम होती, त्याच्यामध्ये विजयला अप्रुव्हल मिळालं होतं त्यावेळेला सीएम कडनं. आणि त्यावेळेला पद्धत कशी होती की तुम्ही चॉईस द्यायचे, जे काय अवेलेबल फ्लॅट होते की 2-3 चॉईस तर ते द्यायचे असतात. ते आपले पुढे जाते पुढे जाते होईस ना आमचं. मग लग्नानंतर आम्ही ऍक्च्युअली जेव्हा हनीमूनला गेलो तो नेपाळला, त्यावेळेला विजयचे मित्र मुंबईत आमच्याकरता घर शोधत होते. परत येऊ तर राहायचं कुठे हा प्रश्न होता. पण एक सापडला मला 3 महिन्याकरता एल्को मार्केटच्या जवळ. अच्छा. तिथे 3 महिने राहिलो. मग तिथून निघालो ते आम्ही प्रभादेवीला पणशीकर राहायचे धुरुवाडीला, त्यांच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये मला एक जागा मिळाली, तिथे मी 10 महिने राहिले. मग माझ्या आईचं जे मकरन सोसायटी आहे आईच्याच फ्लोअरवरती समोरचा फ्लॅट रिकामा होता, तिकडे मी 7-8 महिने राहिले. अशी 5 घरं बदलली. ओ बापरे, क्वाईट अ लॉट, क्वाईट अ लॉट. 89 मध्ये मला हा फ्लॅट मिळाला, अंधेरीचा सँक्शन झाला, आम्ही त्यावेळेला अग्रीमेंट वगैरे केलं. आणि मग मी म्हटलं तेव्हा मी माझ्या आजीच्या फ्लॅटमध्ये राहत होते. माझी आजी त्यावेळेला एकटी होती, माझी मावशी दिल्लीला होती आणि आजी पेईंग गेस्ट ठेवायची. तर मी म्हटलं तुझ्या एका रूममध्ये मी पेईंग गेस्ट म्हणून राहते. तर मी आणि विजय तिथे राहत होतो. मी म्हटलं चला आपण जरा इंटिरियर वगैरे करून घेऊया अंधेरीच्या घराचं. ते केलं. तिथून जे निघाले ती मग फिक्स तिकडे 90 च्या फेब्रुवारी मध्ये मी अंधेरीत राहायला. 3 वर्ष म्हणजे जवळजवळ तुला. आणि नेमकं ना मजा अशी व्हायची की ज्या वेळेला घर सोडायचं त्यावेळेला विजय दौऱ्यावर. अरे बापरे, घराचं पॅकिंग करून बॉक्सेस मध्ये भरून आणि अलंकार होता त्यावेळेला ना. तर तो आपला आमची गाडी घेऊन यायचा, मग गाडीत सगळं डिकेट टाकायचं, मला दुसऱ्या घरात जायचं, तिकडे ते काढून द्यायचं. मग मी पुढचे काही दिवस घर लावायला. विजयचं तेव्हाचं करिअर खूप जोरात एक चाललेलं होतं. ते असतील त्याच्यानंतर त्याचे पिक्चर्स बरेच केले होते. मला अजूनही आठवत आहे हळद दुरुस्ती, कुंकू असलं केलं, देधडक बेधडक केलं, नंतर सारे सज्जन म्हणून एक फिल्म होती ती केली, राजाने वाजवला बाजा केली. त्याच्यानंतर तुम्ही आपली स्वतःची संस्था चालू केली, त्याच्याविषयी. आमचं विजयश्री नावाने आम्ही संस्था केली. त्याच्या मागचं मेन कारण असं होतं की विजय म्हणाला की जे काय आपल्याला सादर आपल्यात जे काही टॅलेंट आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं जावं. आणि त्यावेळेला फिल्म करत होता, नाटकं करत नव्हता. म्हणला एक स्टेजची नाळ आहे आपली, ती राहिली पाहिजे. आणि फोक बेस होता आणि त्याचा पॅटर्न असा होता की काही स्किट्स आणि डान्स, स्किट्स आणि डान्स, म्हणजे अनाउन्समेंट करायला मध्ये कॉम्पेअर येतो वगैरे असं काही नव्हतं. तर मग तो म्हणला की ही तळागाळातली जी मुलं आहेत ना त्यांचं आम्ही शिबिर भरवलं आणि त्यांना आम्ही ट्रेन केलं आणि मग ते फोक डान्सेसचं कोरिओग्राफी त्यांच्याकडनं करून ती बसवून घेतली आणि त्यांना आम्ही शो मध्ये द्यायचो आणि त्यांना आम्ही पेमेंट करायचं की त्यांना एक काहीतरी वेगळं अर्निंग सुरू व्हायला पाहिजे. ते करायला सुरुवात केली. त्यावेळेला मी ट्रस्ट केला होता विजयश्रीचा. अच्छा. ओके. पण त्या ट्रस्ट कडनं मी म्हणजे गव्हर्नमेंटची ग्रँट पण मला मिळत होती. त्याच्यातर्फे तुम्ही कुठली कुठली नाटकं केलेली? नाटकं नाही, आमचं खुमखुमी नावाचं एक खुमखुमी, येस, तोच एक शोचा पॅटर्न होता. तोच आम्ही अनन्वित ठिकाणी शो केले. तुम्ही इव्हन अब्रॉडला पण जाऊन खुमखुमीचे शो? ऑल ओव्हर द वर्ल्ड विजयनी शो केले. दिल्लीला शो केला, चेन्नईला शो केलाय, महाराष्ट्रात सगळीकडे शो केले. चेन्नईला ऑडियन्स मराठी? चेन्नईला मराठी मंडळ आहे त्यांचं. ओ रिअली? हो हो. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला आमचं एवढंच बजेट आहे आणि त्यावेळेला इतक्या इतक्या वेळेला त्यांनी आम्हाला बोलवलं. मी म्हटलं की आम्ही ट्रेननी येणं जाणं होणार नाही पण तिकीटच नाही मिळणार. मी माझ्या अख्ख्या टीमला फ्लाईटने येऊन गेले. अरे वा. मी सांगितलं त्यांना, मी म्हटलं की त्यांच्याकडनं पेमेंट नाहीये, या तर तुम्हाला फ्लाईटने नाही नाही तर पेमेंट मिळेल. म्हणजे नाही आम्हाला काही नको पेमेंट, आम्हाला पहिल्यांदा विमानात बसणार. तर सगळ्यांना फ्लाईटने नेलं, फ्लाईटने आणलं. पण तिथे शो केला, खूप आवडला लोकांना. किती प्रयोग केले तुम्ही? ऑलमोस्ट 2000 शो झाले. ओ वाव, दॅट्स फॅन्टास्टिक. 89 मध्ये होतं? नाही नाही, म्हणजे स्किट्स म्हणजे मी आणि विजय इम्प्रोवाइज करून करून एक बेसिक धागा घ्यायचा आणि इम्प्रोवाइज करून ते स्किट करायचं. मग त्याच्यामध्ये तो आम्ही याच्याकडनं समीर सबनीसकडनं परमिशन घेतली होती आणि विच्छाची बतावणी पण आम्ही त्याच्यात. ओ अच्छा.
त्यालाही त्याचे काही रॉयल्टी देणं वगैरे ते सुरुवातीला त्यांचा मुलगा. ओके. पण मग चित्रपट, त्याच्यानंतर नाटक, त्याच जोडीला तो बँक ऑफ इंडिया मध्ये पण कामाला होता. सो बँक ऑफ इंडिया मधली नोकरी त्याने कधी सोडली? अराउंड 94 ती सोडली, कारण त्याचं बँकेत जाणं होतच नव्हतं. सगळेच होतो ना, विजय पाटकर होता, राजन थमाणे होता, जगन वाडकर होता, विजय कदम होता, प्रदीप पटवर्धन होता, अजूनही काही दोन चार राहिले असतील कदाचित, पण गँग असायची. हो, आणि त्यावेळेला म्हणजे गंधारचा 90 साली जन्म झाला होता. हो. आणि 94 मध्ये विजय मला म्हटलं अगं माझं काय, म्हणजे ना काय होतं घराकरता त्याला हाऊस लोन मिळालं होतं. हो. ते कमी इंटरेस्ट मध्ये मिळतं म्हणून घेतलं होतं. मग हो. मला म्हटलं ना ते इंटरेस्टचा हप्ता भरण्यापुरताच माझा अटेंडन्स होतोय, बाकी जाणं होत नाहीये. एक्स्ट्रा मनी असे नव्हता येत. मग मला म्हटलं मी सोडली नोकरी तर चालेल का, रिस्क आहे, कारण ते किती म्हटलं तरी आपल्याला एक जॉबची सिक्युरिटी असते. मी म्हंटल बिंदास, माझ्या घरात फॅमिलीमध्ये कधी कोणी जॉबच नाही केला, मला सवयच नाही कोणी नोकरी करणाऱ्यांची, असंच व्यवसायामध्येच आपण लहानाचे मोठे झाले, म्हटलं सोड काय होत नाही. आणि मला इथे सांगावं असं वाटतंय, म्हणजे इव्हन प्रेक्षकांनाही आणि आम्ही हिच्याकडे जेव्हा केव्हा जायचो, तुझी आई सगळ्यांसाठी एवढं खाणं बिणं करायची सगळ्यांना, म्हणजे अक्षरशः. मी तुला खरं सांगू का, ज्या घरांमध्ये लोकांना देण्याची वृत्ती असते ना, त्यांना कायम परमेश्वर देत राहतो. हा एक्झॅक्टली, म्हणजे हे मी पाहिलेलं आहे, कारण मी तुझ्या घरी आलेली आहे तेव्हा किती वेळा. आणि माझ्या आईची हीच सवय ना माझ्यामध्ये आणि पल्लवीमध्ये पण आली. म्हणजे कसं, कोणी आपल्याकडे घरात पहिल्यांदा आलं ना, छोटी मुलगी असेल ना, तर आईकडे आईचं कपाटामध्ये ना अशी गिफ्ट भरून ठेवलेली असायची. मी आणि आई असं अजून मला म्हणायची, पप्पी चल माझ्याकडचं आता स्टॉक संपत आलाय, मग आम्ही जायचं, मग अशा डझनावारी साड्या घेऊन यायच्या, मग कधी काही छोट्या छोट्या पर्स आणायच्या, कुठे लिपस्टिकचे असायचं, आणि छोटी मुलगी असेल तर काहीतरी तिच्या हातावर ठेवायचं. आणि विजय आईला नेहमी चिडवायचा, मी ना तुमचं 1 लाख रुपये देतो पण ते कपाट मला कपाटावर डोळा आहे माझा, असं नेहमी म्हणायचं. तेच पल्लवीमध्ये पण सगळे माझ्या नाही मी पाहिलेलं. बरं, तू लेखिका म्हणून जे पहिलं नाटक लिहिलेलं होतं त्याविषयीचा. मी ऍक्च्युली ना, मी झालं काय, मी लेखिका तर काही नव्हते, मी नाटकांमध्ये नंतर झालं, म्हणजे आधी कलावंत म्हणून काम सुरू झालं. आणि मला वाटतं 81 सालची गोष्ट आहे, त्यावेळेला ना नाट्य दर्पण रजनी व्हायची, दामले सुधीर दामले, तर त्यांनी एक 3 असे ग्रुप केले होते, आणि 3 ग्रुप्समधलं 3 स्किट्स, एक विनय आपटेचा ग्रुप होता, एक सतीश पोळेकरचा होता आणि आणखीन एक कोणाचा ग्रुप होता. तर मला त्यांनी सतीश पोळेकरच्या ग्रुपमध्ये टाकलं. तर मी सतीशला म्हटलं यार मला कॉमेडी बिमेडी बिलकुल झेपत नाही, अजिबात मला यायची नाही त्यावेळेला, शपथ मला कॉमेडी म्हटलं की घाबरायला. मग मला सतीशने खूप ट्रेन केलं आणि त्याचं जे त्यांनी केलं होतं स्किट त्या नाट्य दर्पण करतात ते माझ्याकडनं त्यांनी खूप करवून घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी मला एकदा फोन केला, मला म्हटलं की माझ्याकडे एक जर्म आहे, त्याच्यावरती तू मला लिहून देशील का एकांकिका. म्हटलं अरे मी कधी लिहिलेलं वगैरे नाहीये, अरे प्रयत्न कर. तर मी बसून ती एकांकिका लिहिली गंधर्व कम नावाची, ती त्यांनी डहाणूकर कॉलेज तर्फे केली. अच्छा. आणि त्याला खूप बक्षीस मिळाली. मग त्याच्यानंतर एक माझ्याकडे आणखीन एक कुठलं तरी ट्रान्सलेशन केलं होतं असेल, नाईट ऑफ जानेवारी 16 म्हणून एक आयन रँडचं नाटिका होती, त्याचं मी आणि त्या रात्री म्हणून 3 अंकी नाटक केलं. ते अजय वडावकरनी डिरेक्ट केलं होतं, त्याच्यात तुषार दळवींनी पहिल्यांदा काम केलं होतं. आणि स्टेट कॉम्पिटिशन करता होते मग आपण, कसले सॉलिड कॉम्पिटेटिव्ह असायचं की नाही, आपण स्पिरिट होतं ते केलं. मग त्याच्यानंतर मी एक दूरदर्शन करता टीव्ही सिरियल लिहिली प्राध्यापक विसरभोळे नावाची, ही आठवते ना, त्याच्यात विजयनी मेन रोल केला होता. ते अचला नागर म्हणून ज्या फेमस रायटर आहेत त्यांचा मुलगा आहे धाकटा सिद्धार्थ, त्यांनी ती प्रोड्युस केली होती आणि आम्ही मराठी गुजराती अशी केली होती. ओके ओके. ते त्याच्यानंतर मग तू असं, त्यानंतर मी ना हे मुकेश भटांची एक काहीतरी ते करत होते वेब शो सारखे सिटकॉम छोटी सी ए दुनिया नावाची, आणि रवी राय वॉज द डिरेक्टर. अच्छा. तर त्यांना मी त्याच्यात 2-3 एपिसोड लिहून दिले होते. त्याच्यात सगळी हिंदी टीम होती, त्याच्यात राजू खेर होते, देवेंद्र भोजानी होता आणि अशी बरीच माणसं होती. आणि मग त्यांनी त्यांच्याकडे एक सब्जेक्ट होता गोपालजी नावाचा, मग त्याचं लिखाण पण मी त्यांच्या बरोबर केलं. त्यावेळेला आनंद राय, रवी राय वगैरे सगळी आमची टीम होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग लिखाण नाही केलं मी, कारण गंधार पण छोटा होता. मग मी क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करायला सुरुवात केली. अच्छा. ए मला वाटतं तारा जेव्हा आलं होतं तेव्हा त्याच्यात तू होतीस का? नाही नाही, मी हिंदीला नव्हते कधी. नाही तारा नवनीत निशांची तू म्हणतेस का? नाही ती सिरियल नाही, मग
तारा चॅनल चॅनल नाही चॅनल नाही पण तारावरती विच्छा झालं होतं. अच्छा ओके. विच्छाचं शूट त्यांनी तारावरती केलं होतं. पण तू रमेश देव प्रोडक्शनचं पण पुष्कळ काम. मी रमेश देव प्रोडक्शन मध्ये कामाला लागले आणि त्याच वेळेला ते वासुदेव बळवंत फडके फिल्म करत होते. 150 वर्ष झाली स्वातंत्र्य. त्या फिल्मशी मी असोसिएटेड होते. त्याचं सगळं क्रिएटिव्ह आणि मी सुरेश बाई मी आणि आम्ही सगळं म्हणून ती टीम गोळा करणं ते केलं. मग ते संपल्यानंतर मी बालाजीमध्ये त्यांचं माझी या प्रियाला प्रीत कळेनाची पहिली मराठी सिरियल त्यांनी केली. अच्छा. त्याची अख्खी टीम उभी करायला मी सुरेश बाई बरोबर होते. तर आम्ही दोघांनी मिळून त्याचं कास्टिंग आणि हे सगळं तिथे मी बालाजीमध्ये होते. ओके. तिथून मी जी निघाले ती मी महेश कोठारेची सिरियल होती मन उधाण वाऱ्याचे स्टार प्रभाला त्याचं मी क्रिएटिव्ह केलं. मग स्मिता दळवलकरची सिरियल होती सुवासिनी त्याचं मी क्रिएटिव्ह केलं. मग सखी नावाची एक सिरियल होती याला कलर्सला त्याचं क्रिएटिव्ह केलं. ओके. मी म्हटलं आता बस क्रिएटिव्ह म्हणून काम नाही करायचं कारण खूप त्रास आहे त्याच्यामध्ये. मग म्हटलं आता आणि मग नंतर असं थोडस कुमकुमीचे शो वगैरे चालू होते. विजय बिझी होता. गंधाचं शिक्षण पण चालू होत. मग समाव ते मागे पडलं. पण त्या दरम्यान जेव्हा माझा ती जे त्याला म्हणतो ना हायटस चालू होत त्याच्यात मग मी परत काम करायला जी सुरुवात केली ती कशात पहिलं केलं माहितीये दामिनीमध्ये. आठवत आहे मी तेच म्हटलं म्हटलं. आणि बेसिकली विजय पहिला शॉट दामिनीचा विजय आणि कुलदीप पवार हो पहिला शॉट मला अजूनही आठवत आहे एसएल स्टुडिओला. आणि मी पहिलं ऍज अ डिरेक्टर म्हणून पाऊल टाकताना जे काही घ्यायचंय तर ह्या पानावरती इकडच्या पानावर सगळं आपलं लिहिलेलं असायचं स्क्रिप्ट. इकडच्या पानावरती मी असं ट्रॅक ट्रॉली काढायची आणि सगळे लोक म्हणायचे बघू बघू कांचन दाखव 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 नाही दाखव. पण इट वॉज सच अ वंडरफुल डेज आणि इतकं सुंदर मजा यायची ना. आणि सगळ्यांनी मला लिटरली एव्हरीबडी हेल्प मी. आणि म्हणजे मी त्याच्या आधी चिकार म्हणजे गौतम यांच्या हाताखाली सिरियल सगळ्या बघायची. त्याच्यानंतर डिरेक्शन शिकण्यासाठी म्हणून खास खूप कष्ट घेतलेले होते. पण तरी सुद्धा जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम फर्स्ट डे डिरेक्टर म्हणून उभ्या राहता तेव्हाची एक धडधड. पण समोर विजय होता समोर कुलदीप होता कुलदीप वगैरे हे सगळे म्हणजे अगदी आणि त्याच्यामुळे लाईक आय नेव्हर फेल्ट लाईक इट. आणि प्रियाने पण त्याच्यात काम केलं होतं. प्रिया तेंडुलकरने प्रिया तेंडुलकरने काम केलं होतं. आणि बेसिकली मी होती ना प्रतीक्षा लोणकर दामिनी टायटल आणि उत्तर दामिनी जेव्हा तू केलं क्षितिजने केलं त्याच्यात श्रेयसच्या आईची भूमिका तिला लिहायला लावलीस रोहिणीला माझ्यासाठी. आणि तुझा तो गोम्स होता त्याला अर्ध मराठी कळायचं नाही आणि काय अगदी ओव्हरली वायवेशियस मिसेस खदर माझं वगैरे बोलायचं. त्यामुळे माझं परत अभिनयाकडे जे वळले ते तुझ्यामुळे वळले. तिथून सुरुवात झाली. मग छोट मोठं करत राहिले. आणि लास्ट तू मला वाटतं व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर केलं. त्याच्यानंतर गणेशाचार्यची एक फिल्म आली ती भिकारी म्हणून ज्याच्यात स्वप्नील जोशी होता. अच्छा. त्याच्यात मी एक छोटासा रोल केला होता. आणि आता रिसेंटली म्हणजे विजय जायच्या आधीची गोष्ट आहे राजेश मापुसकरांचे काहीतरी एक अमेझॉन करता काहीतरी करत होती ते वेब शो त्याच्यामध्ये मी एक छोटा रोल केला. ओके. पण आता लॉकडाऊनचा विषय निघाला त्याच्यावरनं लॉकडाऊन मध्ये विजयने एक स्वतःच असं खोल म्हणून त्याच्याविषयी सांगा. त्याच्याविषयी त्यांनी काय आलं त्यांनी त्याचे जेवढे म्हणून प्रवासातले अनुभव किंवा प्रयोग करताना त्या होणाऱ्या गमती जमती असं करून तो एक आज दिनांक नावाचं एक मासिक पेपर यायचा. त्याच्यामध्ये तो एक कॉलम लिहायचा. अच्छा. आणि ते सगळे कॉलम्स मिळून त्यांनी एक पुस्तक छापलं होतं. अच्छा. हलकं फुलकं नाव. हलकं फुलकं. तर त्या पुस्तकातले जे किस्से होते मग लॉकडाऊन मध्ये घरातच बसून ना ग मग पल्लवी म्हणली की काहीतरी क्रिएटिव्ह कर ना विजय तर ती तू तुझे किस्से वगैरे तू पॉडकास्ट का नाही कर. त्याला ती पटली आयडिया म्हणून त्याने ते कदम खोल नावानी छान होते. 35-36 एपिसोड केले त्यांनी. मला अजूनही आठवतंय की विजयला मी म्हटलेलं काय कसा काय चाललाय संसार तर मला म्हणतो पद्मश्रीला विचार पहाटेचा पहिला चहा मी करून देतो. पहाटेच्या पहिल्या चहाची काय गंमत होती ऍक्च्युली काय माहितीये त्याला खूप स्ट्रॉंग चहा आवडायचा. अच्छा. आणि मी लाईट चहा. अच्छा. त्याला साखर जास्त पाहिजे मला साखर कमी पाहिजे असे दोघांचे खूप नाटक असतात. चहाची आपली असतात प्रत्येकाच्या खोडी असतात. त्यामुळे मग आणि तो काय करायचा तो उठायचा माझ्या आधी. अच्छा.
मग तो सकाळी उठून त्याचं गरम पाणी पी, हे कर ते कर, सगळ्या गोष्टी करून झाल्या, पहिली आंघोळ, मग त्याचं ते मेडिटेशन करायचं, मग देवाची पूजा करणार, मग चहा पिणार. तर तो सतत सतत चहा करून घ्यायचा. मला म्हणायचं मी असं चहा सुरुवातीला माझ्यासाठी, मी त्याला म्हणायची तू खूप उकळतस ना, त्याच्या आधी थोडा काढून तो करायचा, पण नंतर म्हटलं याच्यात काही मजा येत नाही, तुझा तू करत जा. मला म्हणाला मी चहा करून देतो नाही, पण आणि त्याला चहा छान करायचा. तो कोणी पाहुणे आमच्याकडे आले ना वगैरे, पण काही इंटरेस्ट नाही जेवण मध्ये, बिलकुल नाही. खाणारा खवैया खवैया, आणि असं छान ताटात वाढलेलं पाहिजे असं दिसलं. नॉनव्हेज मध्ये मासे खूप आवडायचे. तू शिकली सगळं करायला, सगळं कर तू करायला लागलेले होतेस. आणि आता गंधार म्हणजे तुमचा मुलगा, गंधार बरं, गंधार विषयी पण सांग ना. तो ही इज इन टू म्युझिक. हो, ही इज इन टू म्युझिक. म्हणजे त्यांनी ऍक्च्युली त्याचं पण ट्रान्झिशन कसं झालं, पहिल्यांदा तो कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम सुरू केलं, मग तो ऍडला म्हणजे हे करायला, म्हणजे ऍड्स करता असिस्टंट म्हणून काम सुरू केलं. मग विवेकच्या फिल्मला तो असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायला, विवेक अग्निहोत्री पल्लवी, त्याच्याबरोबर मग विवेक चाच्याकडे त्यांनी असिस्टंट म्हणून काम केलं. आणि मग माझी आई जेव्हा गेली 2011 मध्ये, तेव्हा तो मला म्हणला की आई आजी गेली आणि म्युझिक करणार कोणीच नाही आपल्या फॅमिलीत, असं कसं करून चालेल. सो तिच्यासाठी म्हणून त्यांनी करिअर शिफ्ट कर म्युझिक. आणि मग त्यावेळेला त्याला रॅप वगैरेची खूप जरा क्रेज होती, हिपहॉप आणि रॅप, आणि मग तो एमिनेमची गाणी ऐकायची आणि मग ते लिखाण करायचं. ते आता ही इज ब्रँचड आउट, तो रॅप पण करतो, त्याचे स्वतःचे व्हिडिओज पण खूप आहेत बाहेर आलेले युट्यूबला, पण तो बॅकग्राऊंड म्युझिक पण करतो, तो बाकी म्युझिक प्रोडक्शन करतो. त्याचा अख्खा सेटअप आहे त्याच्या घरामध्ये त्यांनी केलेला. आणि तो आता एका मोठ्या शोचं जवळपास 20 एपिसोडचा पहिला सीझन आहे त्याचं, बीजीएम करतोय तो. अच्छा, ओके, बॅकग्राऊंड त्याचं ओके, त्याच्यातच म्हणजे पूर्णपणे. आणि सगळ्या टेक्नॉलॉजी त्या दृष्टिकोनात सगळं सेल्फ मेड, सगळं शिकला त्याचा अजून नाही बघायचे बघायचे. म्हणजे मला मी म्हणतो तुझं तू ठरव, प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा जोडीदार ठरवावा. म्हणजे काय सुख दुःख आपले आपल्या ताब्यात असली पाहिजेत, बरोबर. आणि ते वेव्हलेंथ पण जुळावी लागते. एक्झॅक्टली, नाही आणि काय होतं आजकाल खूप बघते मी की असं ना पेरेंट्स कडनं प्रेशर येतं म्हणून मुलं लग्न करतात आणि काही वर्षातच डिवोर्स होतो वगैरे. प्रमाणे खूप वाढलंय, ती संस्कृती नाही आपल्यातली, संस्कृती नाही आहे बेसिकली. बरं, आता आपण थोडं वेगळ्या ह्याच्याकडे बघूया की कधी डिटेक्ट झालेलं होतं विजयचं. मी ना ऍक्च्युली जानेवारीमध्ये डिटेक्ट झाला 2023 अच्छा. मी होते लखनौला पल्लवीच्या फिल्मच्या शूटिंगला. कसं म्हणजे हे झालं, त्याला काय झालं, त्याला युरिनरी ब्लॅडरचा कॅन्सर होता. अच्छा. आणि त्याला युरिनमधलं ब्लड पास, म्हणून त्यांनी डॉक्टरला सांगितलं. तर ते म्हणाले की तू टेस्ट करत, आमच्या बाजूला ते ब्रह्मकुमारीचं हॉस्पिटल आहे, मग तिथे त्यांनी सिटी स्कॅन केलं, त्यांनी सोनोग्राफी केली, त्यांनी 2D एको केलं वगैरे सगळं केलं. तर कुठेतरी त्यांना ब्लॅडरवर ग्रोथ दिसली. मग आमचे जे डॉक्टर आहेत ते खरे आहेत डायबिटोलॉजिस्ट, पण फॅमिली फ्रेंड अगदी, म्हणजे विजयला मोठ्या भावासारखे, आणि आमचे फिजिशियनच म्हणून जे बारीक सारीक गोष्टींकरता आम्ही त्यांना फोन करतो, डॉक्टर सतीश नाईक, खूप जवळचे, खूप जिव्हाळ्याचे आहेत. त्यांनी मला सांगितलं की ती ग्रोथ आहे ना ती थोडी सस्पिशियस आहे, पद्मश्री आपण सिस्टोस्कोपी करूया. मग कोणाशी करायची, कुठे करायची, मग त्यांचे मित्र आहेत सायन हॉस्पिटलला, डॉक्टर अजित म्हणून, आम्ही सायन हॉस्पिटलला सिस्टोस्कोपी केली. ते त्यांनी ते काढलं ती ग्रोथ आणि बायोप्सीला पाठवली आणि आठवड्याभरांनी कळेल म्हणून सांगितलं. ते आम्हाला 16 जानेवारीला त्यांनी परत बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की हे कन्फर्म्ड आहे, मॅलिग्नंट कॅन्सर. पण मग त्याच्यानंतर ट्रीटमेंट काय करायची, तर 2-3 प्रकारच्या ट्रीटमेंट होत्या त्याच्यामध्ये. किमो तर करायला लागणार होतीच, सर्जरी करायला लागणार होती. मग आम्ही इकडे जा तिकडे जा, मग टाटा हॉस्पिटलला पण आम्ही गेलो होतो. टाटा हॉस्पिटलच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वरती माझ्या शाळेतला मित्र होता, त्याला जाऊन मी भेटले. पण टाटामध्ये कसं आहे, एकतर तिकडे येणारा जो क्राऊड आहे त्यांच्या सोयी करताच जी तिकडे ट्रीटमेंट आहेत, ज्या पद्धतीची सर्जरी विजयला हवी होती ती तिथे होत नव्हती. आणि करता जरी आली असती मी त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवू शकले नसते, तिथे त्याच्यासाठी डिफिकल्ट झालं असतं. मग त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे सर्जरी जर आम्ही 100 करत असू अशा टाईपच्या, तर कोकिलाबेन मधली जी TB युवराजा म्हणून डॉक्टर आहेत, त्यांनी 10,000 सर्जरी अशा केल्या असतील. सो ही इज व्हेरी एक्सपर्ट, तुम्ही तिकडे जा. पण त्याच्या आधी आम्ही नानावटीमध्ये त्याच्या किमोज केल्या, 4 किमोज केल्या, तोपर्यंत तो ठीक होता. नंतर 5व्या किमोच्या आधी ना त्याचं थोडं क्रिएट लेवल वाढल्या,
तर मग क्रिएटिनाइन वाढलं की करता येत नाही मग किमोज, कारण ते त्याचा लगेच किडनीवर परिणाम होतो. म्हणून मग त्यांनी सांगितलं आपण पेट स्कॅन करून बघूया. पेट स्कॅन केलं तर काही रॅडिकल्स नव्हते. मग ते म्हणजे तुम्ही ही इज ओके फॉर सर्जरी, नाऊ यू कॅन गो फॉर सर्जरी. 2023 मे मध्ये सर्जरी केली, 15 दिवस तो हॉस्पिटल होता, कोकिलाबेनमध्ये केली 15 दिवसांनी, 30 मे ला त्याला डिस्चार्ज झाला. मग त्याच्यानंतर त्याच्यात त्याला थोडंसं इन्फेक्शन परत सुरू झालं, काही कॉम्प्लिकेशन झाले, फिस्ट्युला वगैरे असं काही ते मेडिकल टर्म्स मला काही कळल्या नाही. पण पहिलं जे केलं ऑपरेशन ते रोबॉटिक केलं होतं, त्यामुळे ब्लड लॉस नव्हता. सेकंड टाइम फिस्ट्युला इन्फेक्शनमुळे ओपन करावं, ते ओपन सर्जरी त्याची जूनमध्ये झाली. मग ती सर्जरी परत 15 दिवस हॉस्पिटलमध्ये, घरी डे नाईट माझ्याकडे केअर गिव्हर्स होते, एक नर्स होती त्याला अटेंड करणार. ते जून मधनं ते जे ते एक्स्ट्रॅक्शन ट्यूब्स वगैरे खूप लागलेले असतात त्या सगळ्यातनं तो बाहेर पडला सप्टेंबर मध्ये, त्यावेळेला गणपती चालू होते. म्हणून मग आम्ही पहिल्यांदा घरातनं बाहेर पडायचं, ते आपण सिद्धिविनायकला जाऊया वगैरे असत. मग सप्टेंबर पासून मग ऑक्टोबर मध्ये त्याला परत पोटात काहीतरी दुखायला लागलं, म्हणून सोनोग्राफी केली. तर मग एका किडनीमध्ये ब्लॉकेज आहे म्हणून कळलं, मग त्या किडनीला स्टेंट टाकायला लागला. आणि तो फायबरचा काहीतरी टाकतात जो 1 वर्ष ठेवता येतो. मग त्या किडनीच्या स्टेंटचं सगळं ते बाळंतपण ते चालू होतं. त्यामुळे ना मे मध्ये सर्जरी झाल्यानंतर ना कॅन्सरचं ट्रॅकिंगच नाही करता गोष्टींमध्ये. तर ते ऑक्टोबर मधनं ते मग नोव्हेंबर मध्ये तो सगळा त्यांचा तो फायनल त्याच्यातनं बाहेर पडला. तर ही वॉज ओके. मग डिसेंबर मध्ये न्यू इयरची पार्टी केली, त्यांनी धर्मवीर 2 शूटिंग केलं. हो, त्याच्यानंतर पण सगळे जास्ती दिवस देऊ नाही शकला, त्यामुळे मग त्यांना सगळे सीन्स मध्ये त्याला घेता नाही आलं. पण मराठी व्यावसायिक नाटकांची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेच्या फायनल राऊंड करता त्याला जज म्हणून बोलवलं होतं. ते सगळे प्रयोग त्यांनी अटेंड केले. नंतर मार्च मध्ये त्याला परत ना अशी ब्लॅक वॉमिट झालं. मग डॉक्टर म्हणले की तुम्ही परत ब्रेन स्कॅन करा. मग ब्रेन स्कॅन, मग MRI, मग त्या ब्रेन मध्ये ट्युमर आहे हे कळलं. अरे मग खूप एकात ना एकात एक. आणि मग नंतर पेट स्कॅन केलं तर मग फुल बॉडीमध्ये पसरलाय असं कळलं. अशा खूप कॉम्प्लिकेशन झाले त्याचे. पण त्यावेळेला ना मी जेव्हा पहिल्यांदा डिटेक्ट झालं 2023 मध्ये, मी नाही उगाच कोणाला सांगत बसले. हो, कारण मलाही बऱ्याच जणांना माहितच नव्हतं, इंडस्ट्रीत खूप जणांना माहिती नव्हतं. मी नाही सांगितलं, माहित नव्हतं कुणाला नाही सांगितलं मी. कारण होतं कसं गं, प्रत्येकाला म्हणजे तो जगन मित्र होता, प्रत्येक जण मला सारखे फोन करून त्याची चौकशी करणार. आणि मग तू मला केलास, आज फोन केलास, तू महिन्याभराने करशील, पण पुढचे 30 दिवस दुसऱ्या कोणाचे तरी फोन येतच राहतात. तर मी ते अटेंड करू का मी त्याच्या तब्येतीचं. आणि या सगळ्यात आणखीन एक मेजर म्हणजे म्हणतात ना, व्हेन इट रेन्स इट पोअर्स, दुःख आली की सगळीकडनं येतात. आमचं जे मेडिक्लेम होतं त्या कंपनीने मला क्लेम द्यायला रिफ्यूज केलं. झालं असं, मी आदल्या वर्षी 2022 मध्ये माझी जी पॉलिसी होती, माझी विजेची फ्लोटर पॉलिसी होती, ती मी पॉलिसी दुसऱ्या कंपनीकडे ऑक्टोबर 2022 मध्ये पोर्ट केली होती. आणि फेब्रुवारी मध्ये मी क्लेम टाकला किमो झाल्यावर. तर ते म्हणले की त्याला डायबिटीज आहे, तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. असंच कर. पण मी म्हटलं अहो तुमचे डॉक्युमेंट बघा, तुमच्या डॉक्युमेंटवर लिहिलंय डायबिटीज म्हणून. मग असं कसं तुम्ही म्हणता? मला त्या कंपनीच्या लेटर हेड वरती त्यांनी पाठवलेली पॉलिसी जी होती त्याच्यात डायबिटीज आणि हायपर टेन्शन लिहिलेलं आहे. मग हाऊ कॅन यू रिफ्यूट? टिक करायचं असतं त्याला. नाही नाही, त्यांच्याचकडनं आलं होतं. आणि मी पोर्ट केलेली पॉलिसी आहे 2013 पासूनच्या सगळ्या पॉलिसीज मध्ये डायबिटीज लिहिलं आहे. पण मग शेवटी दिली की नाही? नाही, नंतर मग मी भीमा लोकपाल मध्ये केस केली. भीमा लोकपाल मध्ये मी त्यांच्या जून मध्ये त्याचं हिअरिंग झालं. भीमा लोकपालनी माझ्या बाजूने निर्णय दिला तरी ते पठ्ठे देईना, जेवढी सम एश्योर्ड होती ना तेवढीच दिली, बाकीचा खर्च द्यायला तयार नाही. मग मी देवेंद्र फडणवीसांकडे गेले. अच्छा. मी आणि विजय दोघं केलं होतो भेटायला त्यांना. पण त्यांच्या कार्यालयात ना मला खूप मदत झाली. अजूनही सगळे मिळाले नाही आहेत, काही बाकी आहेत, पण त्यांनी निदान थोडी थोडी द्यायला सुरुवात केली. तिकडनं फोन गेल्या. हा एक लढा, तिकडे ह्याच्या तब्येतीचा लढा, त्याला किती आपण आणि आपण मेडिक्लेम का करतो ग? जेव्हा आपला माणूस कुणी आजारी असतो पैशाचं पाठबळ करतो. हे अशी नाचानाच करायची. आणि त्यांना बरं एवढं करून फेब्रुवारी मध्ये मी क्लेम टाकला होता, त्यांनी मार्च मध्ये आमची पॉलिसी कॅन्सलच केली. असंच करतात ते लोक, हे असंच करतात. मी म्हटलं अहो तुम्ही त्याची एकट्याची नव्हती, माझी पण होती ना त्यात.
मला पण तुम्ही विदाउट पॉलिसी ठेवलं की नाही, आपले पैसे उगाच जात राहतात. आणि मला वरती आरोप काय केला की तुम्ही डायबिटीस झालेला सांगितलं नाही, तुम्ही फ्रॉड करताय, तुमचं प्रीमियम पण आम्ही परत नाही करत. हो हे कायम असतं, हे ते असंच करतात. ही केस एक छोटीशी आमच्या इथे पण झालेली. आणि ज्या वेळेला मी भीमा लोकपाल आणि हे सगळं केलं किंवा मला डीसीएम कार्यालयात एवढी मदत झाली, तेव्हा मी जाहीरपणे हाच प्रश्न करते की आज विजयच्या एवढ्या ओळखी आहेत, विजयला एवढं नाव आहे की त्याच्या एका फोननी मला त्यांच्या कार्यालयातली अपॉइंटमेंट मिळाली. तळागाळातले लोक काय करत असते? एक्झॅक्टली. त्यांनी कुठे धाव घ्यायची? त्यांना माहिती पण नसेल भीमा लोकपालमध्ये तक्रार करता येते, काय करतील ती? आणि मग अशा वेळेला ह्या कंपन्या मी डेव्हिड वर्सेस गोलायत सारखी झाली ना फाईट. ही काय करायचं त्या लोकांनी? घर त्यांनी एवढ्या मोठ्या आशेने काढलेली असते पॉलिसी आणि पैसे देत असतो, पैसे देत असतो देत असतो त्यांना. आणि फक्त म्हणजे विजय पाटकर आणि जयवंत वाडकर आणि विजय हे त्रिकूट होतं ना, कायम आम्ही एकत्र असायचो. कुठे फूड फेस्टिवल लागलं तिथे एकत्र जेवायला जा, इथे मालवणी फूड फेस्टिवलला जा, इथे वर्सोवा फूड फेस्टिवलला जा, 31st माझ्याकडे जमायचं, इतकं घट्ट होतं. त्या दोघांना फक्त मी सांगितलं होतं. इनफॅक्ट मी ना विजयची सेकंड किमो झाल्यानंतर विजयच्या मोठ्या भावाला सांगितलं, कारण ते हार्ट पेशंट आहेत. मला त्यांना सांगायला टेन्शन येत होतं. मग मी त्यांना शेवटी म्हटलं तुम्ही घरी आहात का, तर मी तुम्हाला जरा काहीतरी सांगायचंय, बसा जरा. मग मी त्यांना सांगितलं असं आता आमचे मध्य प्रदेशमध्ये वडिलांचे सगळे नातेवाईक मध्य प्रदेशमध्ये आहेत ना, तिकडे पण मी कोणाला नाही सांगितलं, पुण्यातल्या नातेवाईकांना नाही सांगितलं. काय सगळं करू ग, ते फक्त काळजी करत बसणार, दुसरं काय करणार? टेन्शन दिलं. मी गंधार पल्लवी माझ्या मागे खमकी उभी होती सगळ्या गोष्टींना. ना देव ताकद देतो ग, प्रसंग आला ना की ते झेलायची आणि त्याला तोंड द्यायची. राणी एवढं सगळं लास्ट मी त्याला झीच्या आपण अवॉर्ड हो तेव्हा भेटलं, भेटलेलं खूप त्यांनी. पण मला ना एक त्यातल्या दुःखात सुख म्हणतात असं की त्याला ब्रेन मध्ये तो जे झाला होता तो जसा प्रोग्रेसिव्ह व्हायला लागला ना, त्याला पेन रिसेप्टर्स बंद झाले त्याचे, त्यामुळे कुठेच त्याला पेन नाही शेवटच्या घटी. आणि त्याला आमचे डॉक्टर पण म्हणाले सतीश नाईक की त्याला बोन मध्ये शिरला नाहीये ना, बोन्स मध्ये गेला कॅन्सर की खूप दुखतो, त्याला हाडात नव्हता. अशा काही आपण शेवटी वी ट्राय टू फाइंड द सिल्वर लाइनिंग असं की बाबा त्याला त्रास नाही झाला, त्याला काही असं म्हणजे खूप तळमळतोय तडफडत असं नाही झालं. त्या बाबतीत थोडा पुण्यवान जाताना घरीच होता, घरी खरी शांतपणे झोपेत गेला. म्हटलं ना प्रसंग आला की तो देतो ताकद. इतका जीवन मित्र, इतका आय से अ गुड सोल, म्हणजे हेल्पिंग सोल असं खूप खूप. आणि त्याचे म्हणजे मला किती जणांचे नंतर फोन आले, किती जण घरी येऊन भेटून गेली मला. लताबाईंचा मला फोन आला, लता त्या म्हणल्या की त्याला कधी बघावं होतं तर चेहरा हसरा हो काय, आणि कोणाला मदत करायची की हा पहिला पुढे. ते तेव्हाचे आपले ते तसे हे होते का, आपले संस्कारच तसे होते. इव्हन आय एम फिलिंग म्हणजे आणि मला खरंच मनापासून एपिसोड त्याच्यावर करायचा होता, पण त्याला आज आपण कुठेतरी आज तो आपल्या या एपिसोड मध्ये आहे असंच मला फिलिंग येत आहे. आय स्टील रिमेंबर दॅट डे इन बँक ऑफ इंडिया की जेव्हा मी कधीतरी मॅझलिन फ्लोरला होते तेव्हा आणि त्याचं खालती ललिताबाई होत्या, ललिताबाई बापटांच्याकडे त्या पण नाटकातल्या आणि त्याच्यामुळे सगळं ते वातावरणच इतकं गोड होतं. तो मला म्हणाला मी बँक ऑफ इंडियाचं जेव्हा स्टेटला नाटक होत रत्नाकर मतकरींचं हा त्याच्यात काम केलं होतं आणि त्याच्यामध्ये मला स्टेट अवॉर्ड मिळालं, तर त्यामुळे माझं नाव तिकडे गेल्या गेल्या मोठ्याच्यामध्ये. सो आय वॉज द स्टार ऑफ बँक ऑफ इंडिया, यू कॅन से बँक ऑफ इंडियाचा स्टार आणि एक मी स्टार. आणि विजयने माझं नाव तेव्हा बापूंना सांगितलं आणि दॅट हाऊ आय गॉट द प्ले पळापळा. हा पळापळा. आणि त्याचे जवळजवळ 250 प्रयोग आम्ही केले. भक्ती बर्वे सारख्या बाई बरोबर काम करायची संधी दिली, प्रभावकर आत्मा मेंढे माधव वाटणे. आणि बेसिकली कसं आहे की प्रोफेशनल प्ले आणि इतकी आम्ही आविष्कार बनून आले त्यामुळे ती एक धारा आणि एक गेव मी द दिशा
कुठेतरी कोणीतरी कोणीतरी उभा निमित्त ठरतो तुमच्या परमेश्वराच्या, म्हणजे परमेश्वर इज देअर, हो, लाईक हु सेंड्स समबडी, कोणतरी येतं फेरी गॉड मदरच्या रूपाने, कोणतरी असतं किंवा गॉड फादर असा, आणि ते निमित्त असतं, म्हणजे काहीतरी त्यावेळेला इट्स ऑल्सो काइंड ऑफ यू बिंग एट द राईट प्लेस एट द राईट टाइम असं पण होतं. आणि असं समोरासमोरच यायचं ना, पहिली संधी ओळखीने म्हणा किंवा फॅमिलीतनं मिळणं, याच्यामध्ये काही चूक नाही. पुढे तुम्ही कसं ते सस्टेन करता तुमच्या टॅलेंटवरती, ते तुमच्यावरती आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला तुम्ही माहितीच नसता लोकांना, तर तुमची माहिती होणं व्यावसायिक लोकांना गरजेचं. तेव्हा आपल्या एकांकिका स्पर्धा आहे, ते त्याच्यामध्ये आपलं खूप असं हे होतं, घरोब्याचं वातावरण होतं. इव्हन सिरियल मध्ये पण आपलं एवढं घरोब्याचं वातावरण होतं की आता जरा बदललंय ना सगळं. डेज हॅव चेंज, डेज हॅव चेंज, आता तरुण पिढी आहे. पण मग आता लाईक यू हॅव, म्हणजे चावरली, हो काय त्याला, सी देर इज नो चॉईस, आपल्याला त्यातनं बाहेर पडावंच लागतं. आणि मी दरवेळेला मला प्रत्येक जण भेटलं की म्हणायचं तू किती स्ट्रॉंग आहेस ग, तू बिलकुल रडली नाहीस आणि तू कशी सगळं, तर मी म्हटलं की आतमध्ये माणसाला काय होतं, मी म्हटलं की शेवटी नवरा यार माझा 37 वर्षाचा संसार आहे त्याच्या बरोबरचा, तर ते जे काही दुःख आहे ना ते माझं वैयक्तिक आहे, ते मी एकटी असताना किंवा मी माझ्या फॅमिलीत असताना मी ते एक्सप्रेस करेन. उगाच जाहीरपणे मला ते समाव, मी अशी पब्लिक नाहीये की बाबा मी पब्लिकली माझ्या इमोशन्स सांगू शकते अशी नाहीये. आणि स्ट्रॉंग तर राहायला पाहिजे स्वतः, मला मी नसते तर कोण स्ट्रॉंग राहिलं असतं माझ्या फॅमिली करता. त्यामुळे मी सावरले आणि मग मी विचार केला की आता आपण दुसरं काय करू शकतो. गेली इतकी वर्ष मी विजय करिअर आणि त्याला सपोर्ट करणं आणि कुंकुमीसाठी, म्हणजे कुंकुमीमध्ये मी एकात दोन स्किट करायची, बाकी अख्खा कुंकुमीचा पोर्शन विजयच्या ताब्यात होता परफॉर्मन्स. मी लॉजिस्टिक्स सांभाळायची, ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळायची, म्हटलं मी इतकी त्याच्या पाठीमागे राहिले, पडद्याच्या मागे राहिले काय. पण नंतर मी जेव्हा पण कामं थांबवली त्यावेळेला पण मी पडद्यामागचीच कामं खूप केली. पण एक कलावंत घराण्यातली आहे मी, स्वतः हाडाची कलावंत आहे माझ्यामध्ये जे काही, ते आता मला दिलंच पाहिजे लोकांना. ऑफकोर्स मी आता अभिनय करायला सुरुवात करणार, ऑफकोर्स मी सुरुवात केलेली पण आहे, म्हणजे मला ऑलरेडी स्टार्टेड मीटिंग पीपल, टॉकिंग टू पीपल, की मला ते मला येतं यार नीट करता, मला माहिती देर इज अ लॉट इन मी दॅट आय कॅन गिव्ह. की थोडं बहुत त्याच्यामध्ये असलं की जरा बाकीचं हे विसरायला होतं, थोडं त्यातून बाहेर पडून काहीतरी वेगळं ज्याच्यात आपलं मन रमतं असंच काम मिळणं हे फार कमी लोकांना नशिबात आहे. आणि आतापर्यंत मला आयुष्यामध्ये आयुष्यभर इतकी वर्ष जे काम आवडतं ते करायला मिळालंय, मी त्याच्यात करिअर घडलं. फक्त थोडस मी मागे पाय घेतला होता काही कारणाने, मग आता काही गरज नाही, आता कोणीच नाहीये, मला कोणाचीच काळजी घ्यायची नाही, मुलगा माझा समर्थ आहे तोच माझी काळजी घेतो आता. इनफॅक्ट आता मी म्हणजे इट्स हाय टाइम, मी खूप आहेत माझ्यात ते सगळं निघणं गरजेचं आहे बाहेर, काम सुरू केली. पद्मश्री मला ना आत्ताला आनंद पिक्चर मधलं ते वाक्य आठवतंय की आनंद कभी मरते नाही, आनंद मरा नाही, मरा नाही करते. तसंच मी म्हणेन मंडळी, विजय मरा नाही करते, विजय हमेशा हमारे साथ ही रहते. पद्मश्री थँक्यू सो मच, तू आज माझ्या विनंतीला मान देऊन. अरे विनंती काय, थँक्स फॉर हॅव्हिंग मी, मला इतके उघडपणे बोलता आलं आणि खरंच परमेश्वर तुला अजून ताकद देव, आणि त्याच्याही पेक्षा वरचढ मी म्हणे की तुला भरपूर कामं देऊ, सो दॅट यू कॅन बी, तू तुझ्या कामांमध्ये, सो दॅट थोडं थॉट प्रोसेस एक वेगळा यांनी होईल आणि फ्युचरमध्ये तुझ्या सगळ्या गोष्टींमध्ये तुला सक्सेस मिळेल. पद्मश्री आमच्यातर्फे एक छोटीशी भेट. सो स्वीट, थँक्यू.